सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज। जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी मानसिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। शिवाजी सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर M.M. राठोड, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर विश्वास खर्चे, डॉक्टर महेश बाहेकर, सायकोलॉजिस्ट सिद्धार्थ जाधव, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता हरिदास अंबोरे उपस्थित होते। यावेळी मानसिक आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यात जीवनातील मानसिक ताण खूप वाढले आहे, मानवी जीवन अत्यंत तणाव आणि चिंताग्रस्त झाले आहे, आपल्याला अनेक समस्यांना बऱ्या वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते, अशा गोष्टी वारंवार घडल्यास मनावर खूप दडपण येते, चिंता व बेचैनी वाढू लागते, यामधूनच अनेक प्रकारच्या मानसिक रोगांमध्ये प्रचंड वाढ होत आहे। शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य जपणे खूप गरजेचे आहे। झोप न येणे, मनात उदास वाटणे, कामात मन न लागणे, भूक न लागणे, आत्मविश्वास कमी होणे, चिडचिड होणे, डोके भारी वाटणे, आत्महत्येचे विचार मनात येतात, या प्रकारचे मानसिक आजारी हे आपल्या शेजारी आढळल्यास त्यांना उपचार आणि मार्गदर्शन करू शकतो अशी माहिती देण्यात आली। मानसिक आजारी नागरिकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाअंतर्गत विविध उपक्रम चालवण्यात येतात। याबाबत अधिक माहितीकरिता जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात असलेल्या बाह्यरुग्ण खोली क्रमांक 12 संपर्क साधावा। या ठिकाणी सकाळी 8:30 ते 1 किंवा मानसिक आरोग्य विनामूल्य समुपदेशन हेल्पलाईन नंबर 1-4416 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी मनोविकृती परिचारिका पूजा मधुकर वानखडे, केस रजिस्टर चंद्रकांत जांभोळ उपस्थित होते। प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।